रासाई शेंडुरेतील शेतकऱ्यांना योग्य न्याय द्या, अन्यथा तीव्र लढा उभारणार राजू पवार। रयत संघटनेचे अध्यक्ष राजू पवार यांचा प्रशासनाला इशारा। गेल्या 1.5 वर्षांपूर्वी शेंडूर गावातील शेतकऱ्यांनी आपापसातील संमतीने 10 फूट रस्ता आपल्या शेतामध्ये सोडण्यात आलेला होता। सध्या या गावामध्ये पवनचक्की प्रोजेक्ट व सौर ऊर्जा प्रकल्प आलेला आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांना विश्वासात न घेता कोणत्याही पद्धतीची नोटीस न देता कंपनीकडून रस्ता रुंदीकरण करण्यात येत आहे, त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांची 15 ते 20 एकर शेती रस्त्याच्या अतिक्रमणामध्ये जात आहे। यामुळे शेंडुरेतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून यावर कंपनी व प्रशासन शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याविषयी शेंडूर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये तहसीलदार प्रवीण कारंडे, ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ व पवनचक्की प्रकल्प आणि सौर ऊर्जा प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा करण्यात आली। चर्चेदरम्यान कोणताही ठोस निर्णय झालेला नसून 2 दिवसांनंतर पुन्हा शेतकरी व प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे। यावेळी माध्यमांशी बोलताना रयत संघटनेचे कोडी जिल्हा अध्यक्ष राजू पवार म्हणाले, हा रस्ता निर्माण करताना अनेक शेतकऱ्यांच्या शेतीमधून हा रस्ता जात आहे, त्यामुळे शेतीचे नुकसान होणार आहे। नुकसानग्रस्त शेतकऱ्याला योग्य आर्थिक मदत मिळाली पाहिजे। शेतकऱ्यांच्या गुंठ्याला 1 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी। संपूर्ण गावच्या शेतीला नदीचे पाणी पुरवठ्याची योजना करावी। हा प्रकल्प उभा राहणार असेल तर संपूर्ण गावाला फुकट वीज द्या। ज्या जमिनी कमी दरात घेतलेल्या आहेत त्यांना योग्य पद्धतीचा वाढीव भाव द्या। येत्या 2 दिवसांमध्ये कंपनीने योग्य निर्णय घेऊन शेतकऱ्यांना सहकार्य करावे, अन्यथा शेतकऱ्यांच्यावर अन्याय होत असेल तर रयत संघटना कधीही शांत बसणार नाही। येणाऱ्या काळामध्ये SP DYSP जिल्हाधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन शेतकऱ्यांच्यावरती अन्याय झाल्यास, त्यांना योग्य न्याय न मिळाल्यास रयत संघटना शांत बसणार नाही। शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मोठ्या पद्धतीचा जन आंदोलन उभा करणार असल्याचा इशारा राजू पवार यांनी प्रशासनाला दिला। कुठल्या कंपनीच्या विरोध नाही आम्ही, कुठल्या पक्षाच्या विरोध नाही आम्ही, कुठल्या जातीच्या विरोध नाही, धर्माच्या विरोध नाही। फक्त जो काय शेतकऱ्यांच्यावर अन्याय झालाय आणि त्या अन्यायाच्या विरोध लढाईसाठी आमची रयत संघटना आहे, सगळ्यांनी लक्षात ठेवा। कारण का, राजकारण हे फुटल्या दाराने येतंय, पाठीमागल्या दाराने जातंय। आज सत्ता कुणाची आहे, उद्या कुणाची, मात्र तुमच्या आमच्या जमिनी पिढ्यानपिढ्या ज्या वडलोपार्थीने आलेल्या आहेत त्या जमिनी जाणार आहेत। आणि सगळ्यात महत्वाचं बोलणं काय, ऐकून घ्या की आता आम्ही त्यांना काय सांगितलंय, एक तर जेवढ्या रस्त्यात जमिनी गेल्यात त्याचं काय गुंतावायच गेले त्याप्रमाणे आम्हाला पर्याय द्या, जमिनीचे पैसे द्या, आणि ज्या कुणाच्या कमी दरात घेतल्या त्यांना पण वाढवून द्या, म्हणजे त्यांच्यासाठी पण भांडालंय। आम्ही असं म्हणायला नाही की तुम्ही इकलायचा म्हणून, कोण विकल्यात ना जमिनी, त्या कमी दरानं फसवून घेतल्यात, त्यांना पण पैसे वाढवून द्या, हे सांगितलंय। दुसरा विषय असा आहे, कंपनीकडे आम्ही एक डिमांड ठेवलंय, एक तर सगळ्या रस्त्याचं गेलेल्या गुंतावाईज प्रमाणे मार्केट व्हॅल्यू प्रमाणे त्यांना पैसे द्या। शेतकऱ्यांना तलाटी समोर बसवा, तहसीलदार साहेब आहेत, तलाट्याला उतारा कळतोय किती उंट गेले किती कळते। दुसरा विषय असा आहे की गावाला फुकट लाईट द्या, शेंडूर गावाला एक एवढी मोठी पवनचक्की, राज्याला लाईट द्या, प्रश्न पूर्ण कंपनीनं तुम्ही पाणी आणून या क्षेत्राला द्या, आणि ते पाणी दिल्यानंतर त्याच्यावर एक कमिटी करा, आणि ती कमिटी थोडी इकडली तिकडली घालून कमिटी करा, आणि सगळ्या 100 एकराला पाणी पुरवणार नाही, ठराव घाला तुम्ही, प्रत्येकाला 2 एकराला पाणी मिळेल, 3 एकराला। कारण हे कुठं, आम्ही जे लोकांच्यासाठी शेत दिलेलं आहे, आमचं नुकसान होलं, या 2-3 कंडिशन आहेत, आणि या गावच्या भल्यासाठी तिथं वैयक्तिक कुणाचं काय असं सांगायला नाही। आम्ही त्या पार्टीचा आहे त्याला लाईट देऊ नका, त्या पार्टीचा आहे त्याला पाणी देऊ नका, असं काय सांगायला नाही। आणि ह्या इथं आलेल्यातलं मला कोण कुठल्या पार्टीचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, पक्षाचा आहे, मला काहीच माहिती नाही। 4-5 लोक मला ओळखतात, नाही तर कोणच ओळखत नाही। आता काल यांचं अण्णापा यांचं वरुट यांचं आणि बाळू वरुट यांची झाडं तुटली, मला समजल्याबरोबर बेळगावात ना आलो, कारण शेतकऱ्याचं नुकसान झालंय। असं नुकसान कुठल्याच गावात कुठल्याच शेतकऱ्याचा जरी शत्रू असला तर तो सुखी असावा, शत्रू असला तर समोर वादावादी करावं, तोंडातोंडी आपण विचाराने एकमेकाच्या भिन्नता, आम्ही काही एकमेकाचा शत्रू नाही। आणि ही कालची घटना केली असं दुर्दैवी घटना अशी कुणीच करू नये, खरोखर करू नये, कारण हे वाईट आहे। हे झाडं तोडणं म्हणजे आपण एक प्राणी हत्या केली, माणूस हत्या केल्यासारखाच फरक आहे। यावेळी शेतकऱ्यांच्याकडून जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, भ्रष्ट प्रशासनाचा धिक्कार असो, शेतकऱ्यांना फसवणाऱ्या कंपनीचा धिक्कार असो, रयत संघटनेचा विजय असो, यासारख्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला। यावेळी शिवाजी लाड, विलास लाड, बाळू वरुटे, शिवाजी वाडेकर, संजय नाईक, संजय लाड, प्रतीक नाईक, बंडू लाड, पांडुरंग मिसाळ, महादेव मिसाळ, अण्णाप्पा वरुटे, सदाशिव वाडेकर, शिवाजी चौगुले,
विठ्ठल अंबोले, संदीप ढोकरे, तानाजी ईश्वर ढोकरे, सागर लाड, महादेव पाटील, अनप्पा वरुटे, सचिन पाटील, बसवराज माने, आनंद माने, दशरथ ढोकरे, श्रीधर पाटील, रामदास कुमटेकर, दत्ता चौगुले, विठ्ठल कुमटेकर, शिवाजी अंबोले, लता घाटगे, संगीता घाटगे, वैशाली घाटगे, शांताबाई चौगुले, माया ढोकले, बयाबाई ढोकले, अश्विनी ढोकले यासह शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.